पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत फाटा अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला होता इथले अतिक्रमण हटवण्यात येत असल्यानं एमआयडीसी फाटा अतिक्रमण मुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ लागलाय गोकुळ शिरगाव इथल्या एमआयडीसी फाट्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते इथल्या पोलीस ठाण्यासमोर भाजी मंडई लागून केबिनची संख्या वाढली होती गोशिमाच्या वतीनं हो या ठिकाणी वृक्षारोपण केल्यामुळे या ठिकाणच्या केबिन महामार्गाच्या डाव्या बाजूच्या बाजूला वाढत गेली त्यानंतर इथं वाहतुकीची कोंडी होऊ लागल्यानंतर गोशिमाचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक झाली या बैठकीनंतर मिळालेल्या सूचनांनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करून संबंधित केबिन धारकांना नोटीस बजावल्या त्यानंतर अतिक्रमणधारकांनी स्वतःहून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या केबिन काढून घ्यायला सुरुवात केली काही अतिक्रमणधारकांनी वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या केबिन काढू नये अशी मागणी केली मात्र महामार्ग प्राधिकरणानं अतिक्रमणांवरील कारवाई सुरू केली कारवाईच्या पार्श्वभूमीवर गोकुळशिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रवींद्र गच्चे यांच्या पथकानं बंदोबस्त तैनात केला होता रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता समाधान पाटील विक्रम साळुंखे रोड रोडबिल्डर्सचे प्रवीण भालकर यांच्यासह ही कारवाई करत एमआयडीसी फाटा परिसर अतिक्रमण मुक्त केल्यामुळे हा परिसर मोकळा श्वास घेऊ लागला आहे